हेलो स्टूडेंट्स, गुड मॉर्निंग। आज अपन पॉलिनोमियल जी के नेक्स्ट एक्सरसाइज है त्याच्यामध्ये वैल्यू ऑफ पॉलिनोमियल म्हणजे काय बनणार आहोत बघा। वैल्यू ऑफ अ पॉलिनोमियल, एखाद्या पॉलिनोमियलची वैल्यू म्हणजे काय आणि ती कशी काढायची ते आज आपण बघणार आहोत। बघा, इफ px इज अ पॉलिनोमियल इन x व्हेरिएबल, काय समजा px ही काय पॉलिनोमियल, देन द वैल्यू ऑफ द पॉलिनोमियल फॉर x इज इक्वल टू a, x इज इक्वल टू a इज रिटन एज p इन ब्रैकेट a। समजा एखादी जर पॉलिनोमियल असेल x व्हेरिएबल मध्ये, मग x च्या ठिकाणी तुम्ही कोणती किंमत घेता, समजा a घेतलं, इथे कोणती न्यूमेरिकल असेल बरोबर, a इज इक्वल टू a जर घेतलं तर ती तुम्ही काय लिहणार असेल p इन ब्रैकेट a, एंड is obtained by substituting the value of x as a, x च्या ठिकाणी त्या पॉलिनोमियल मध्ये x च्या ठिकाणी a ठेवून जी येणारी किंमत असेल त्या किंमतीला काय म्हणायचं वैल्यू ऑफ पॉलिनोमियल। एकदम सोपे आहे, इथे लक्ष द्या। आता समजा ही एक पॉलिनोमियल काय, हियर कोणती पॉलिनोमियल आहे, px is equal to x cube minus x square plus x plus 7 ही पॉलिनोमियल px, कारण त्याच्यामध्ये x व्हेरिएबल यूज केले, पूर्वीला काय म्हणत मी px पॉलिनोमियल इन x व्हेरिएबल असं वाचन करायचं, पॉलिनोमियल इन x व्हेरिएबल x cube minus 5x square plus 11x plus 7, ठीक आहे। आता मग काय करायचं तुम्हाला, इथं आता त्याची व्हॅल्यू काढायची, फाइंड द व्हॅल्यू px when x is equal to 2, x च्या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलंय 2 काय सांगितलं बरोबर, मग x च्या ठिकाणी तुम्हाला a घ्यायचे, मग इथे a म्हणजे इथे काय 2 एक न्यूमेरिकल, तर मग ती कसं लिहिणार बघा, p च्या ठिकाणी x ची व्हॅल्यू आहे ती घ्यायची p आणि त्या कॉन्स्टंट ठिकाणी बघा इथे काय होईल p x is equal to काय 2 इज इक्वल असं लिहितात। समजा ह्या पॉलिनोमियलची x बरोबर 2 असतानाची व्हॅल्यू काय, तर मग ती कशी काढायची, ह्या पॉलिनोमियल जिथे जिथे x आहे तिथे तिथे काय ठेवणार तुम्ही 2 ठेवणार, आणि कॅल्क्युलेशन केल्यानंतर येणारा फायनल आन्सर म्हणजे काय असेल त्याची व्हॅल्यू बरोबर। बघा हे काय इथं 2 x ची किंमत तुम्ही इथे ठेवतो 2 इथे 2 चा क्यूब मायनस 5 इथं काय x चा स्क्वेअर म्हणजे 2 चा काय होईल स्क्वेअर प्लस 11 इंटू हे दोघांचा गुणाकार असेल एक्स ची किंमत 2 प्लस 7, ठीक आहे। एवढं लक्षात माझ्या मनात घेतलंय, चालतंय बघा इथं काय होईल, मग द क्यूब ऑफ 2 इज इक्वल टू 8 मायनस 5 इंटू 2 चा स्क्वेअर 4 प्लस हे दोघांचा प्रोडक्ट होईल 11 दोन्ही 22 प्लस 7, ठीक आहे। आता बघा इथं 8 मायनस दोघांचा प्रोडक्ट काढला की किती 20 प्लस 22 प्लस 7, जर दोनच क्रिया असतील ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन, ऍडिशन किंवा सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशन डिव्हिजन जर असतील तिथे काय करायचं तुम्ही लेफ्ट टू राईट करायचं, लेफ्ट टू राईट डाईक कडून उजवीकडे सोडत जायचं। चला बघा इथे काय होईल, 8 minus 20 is equal to minus 12 plus 22 plus 7 गडबड करी काय वाटलं, एकदम सोपं वाटतं पण नंतर चुकते, अगोदर मी लेफ्ट राईट करत चाललो आणि आता वाटलं काय होईल प्लस 10 प्लस 7 22 प्लस आणि मायनस 12 इथे किती आहे प्लस 10 आणि प्लस 7 इज इक्वल टू 17, याची व्हॅल्यू किती आली पॉलिनोमियलची 17। काय पॉलिनोमियलची व्हॅल्यू म्हणजे काय, की समजा तुम्हाला विचारले या पॉलिनोमियल फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलिनोमियल px आणि व्हेन x इज इक्वल टू 2, मग x इज इक्वल टू 2 असताना तिची व्हॅल्यू किती, मग x इज इक्वल टू 2 म्हणजे पॉलिनोमियल px आहे ना, तर x इज इक्वल काय करायचं 2 म्हणजे रिटर्न असं करायचं त्या पॉलिनोमियलची व्हॅल्यू, समजा px आहे ना x इज इक्वल 2 आणि जिथे जिथे x बदलणार बरोबर, या पॉलिनोमियलची व्हॅल्यू व्हेरिएबल वर असते
डिफरेंट असते वेगळे बरोबर मग x बरोबर 2 घेतलं तर ही तर x बरोबर 3 घेतलं दुसरी येऊन जाईल आला लक्षात मग हे तुम्हाला काय करावं लागेल इथे येऊन जावा लागेल मग इथं कसं लिहिणार बघा द व्हॅल्यू ऑफ पॉलीनोमियल px इज 3 इथे येऊन देतो बघा द व्हॅल्यू ऑफ पॉलीनोमियल is 3 when x is equal to 2 when x is equal to 2 जेव्हा x बरोबर 2 येईल तेव्हा त्या पॉलीनोमियलची किंमत किती येईल 3 कारण सॉरी मित्रांनो किती आली आपली 17 किती 17 पहिली किती आली 17 द व्हॅल्यू ऑफ पॉलीनोमियल इज 17 when x is equal to 2 x बरोबर जेव्हा 2 घेतात तेव्हा या पॉलीनोमियलची किंमत किती येईल 17 कळलं का ठीक आहे आता अशा पद्धतीने आपण काय करायचे तो व्हॅल्यू काढायचा आहे एकदम सोपा प्रश्न दिलेले आहे एक्सरसाइज 34 संपून आपल्याकडे 25 सोडवू ठीक आहे एवढं लिहून घ्या नंतर एक्सरसाइजचं सुरुवात करतो चला बघा फर्स्ट क्वेश्चन प्रॅक्टिस सेट 3.4 मधला फॉर x इज इक्वल टू 0 फाइंड द व्हॅल्यू ऑफ द पॉलीनोमियल x स्क्वेअर माइनस 5x प्लस 5 आता इधर पॉलीनोमियल कोणती आहे सोल्यूशन मध्ये लिहायचं पॉलीनोमियल कोणती आहे p x बरोबर आणि x व्हेरिएबल आहे ना पॉलीनोमियल x व्हेरिएबल इधर x स्क्वेअर माइनस 5x प्लस 5 ही पॉलीनोमियल दिली तिची व्हॅल्यू काढायची काय करायची व्हॅल्यू काढायची मग x इक्वल टू काय सांगितले मी 0 मग इथे ठेवायचं बघा इथं x इज इक्वल टू 0 पॉलीनोमियल इन सो व्हॅल्यू ऑफ पॉलीनोमियल व्हेन x इज इक्वल टू 0 x इज इक्वल काय करायचं 0 आता सगळीकडे x इक्वल 0 ठेवा मग इथे काय होईल 0 चा स्क्वेअर मायनस 5 इनटू 0 प्लस 5 चला सांगा 0 चा स्क्वेअर काय होईल 0 मायनस 5 इनटू 0 0 प्लस 5 जो उत्तर किती होऊन जाईल 5 0 तो 0 गेला 0 प्लस 5 इज इक्वल टू 5 कळलं एकदम सोपं गेले चला बघा इफ py पॉलीनोमियल इन y व्हेरिएबल आता इथे व्हेरिएबल कोणते y म्हणून काय पॉलीनोमियल इन y व्हेरिएबल y स्क्वेअर माइनस 3 root 2y plus 1 they find the value of p 3 root 2 बरोबर चला आता काय करायचे इथं सोल्यूशन लिहा किंवा असा बांधला काय प्रॉब्लेम नाही आता बांधला का तरी चालेल ठीक आहे आता इथं पॉलीनोमियल इन y व्हेरिएबल आपण पॉलीनोमियल लिहून द्यायची y स्क्वेअर माइनस 3 root 2 y plus 1 y च्या बाहेर आहे चला बघा समोर तिथं आता p y ची किंमत किती असेल तुम्हाला 3 root 2 ते बघा 3 root 2 मग ठेवली y ची किंमत ठेवा 3 root 2 इथं y चा स्क्वेअर होता म्हणून इथं पण y चा स्क्वेअर करणार ती किंमत ठेवली तर स्क्वेअर करणार इथं 3 root 2 into गुणाकार असते याच्यामध्ये root 2 आणि y मध्ये y ची किंमत परत ठेवणार मी 3 root 2 आणि प्लस काय 1 as it is ठीक आहे आता याचा स्क्वेअर काय याचा स्क्वेअर कसा करता हे root च्या बाहेर असेल तर आपण स्क्वेअर काय 3 चा स्क्वेअर 9 into root 2 चा स्क्वेअर 4 सॉरी root 2 चा स्क्वेअर किती 2 2 चा स्क्वेअर 4 root 2 चा स्क्वेअर किती 2 तुम्हाला सांगितलं root 2 चा स्क्वेअर 2 root 3 चा स्क्वेअर 3 root 4 चा स्क्वेअर 4 असं चला हे झालं मग इथं मायनस हे इकडं कसं काय सांगितलं आपण आता काय 3 into 3 9 into root 2 into root 2 काय होईल 2 plus 1 मग इकडं 18 minus 18 plus 1 18 minus 18 0 plus 1 is equal to 1 इज व्हॅल्यू किती आली 1 खाली तुम्हाला आंसर पण मागू शकतो मी आंसर इज इक्वल टू पॉलीनोमियल इन वाय व्हेरिएबल
इधर 3 root 2 घेतला पॉलीनोमियल जे आहे त्याच्यामध्ये y 3 root 2 घेतला त्याची किंमत किती येते 1 आणि तुम्हाला उत्तर दिलं डायरेक्ट हे चेक होईल काय प्रश्न चेक होणार नाही कळलं का ठीक आहे अशा पद्धतीने बघायचं काय उत्तर आहे चलो चला हा प्रश्न बघा थोडंसं वेगळा आहे इफ पॉलीनोमियल इन ई आऊट आहे m cube plus 2m square minus m plus 10 then polynomial in a म्हणजे m मध्ये काय करायचे a वापरायचे याची किंमत काढायची बरोबर इथं m ची किंमत काय घ्यायचे a त्याची किंमत काढायची प्लस दुसरे m ची किंमत काय घ्यायचं minus a त्याची किंमत काढायची आणि मग दोघांची काय करायची बेरीज करायची काय झालं प्रश्न काय आला नाही ही जी पॉलीनोमियल आहे ये व्हेरिएबल मध्ये त्या ये पेटी कडे आपण किती डिसाइड होते दोन ठेवा तीन ठेवा म्हणजे काय काय सांगितलंय एक ठेवा आणि मग बी ए ची व्हॅल्यू असते 3 आणि मग एकदा ये पेटी कडे -1 ठेवा आणि त्याची व्हॅल्यू आणि मग आता बघा काय करा ऍडिशन करा ठीक आहे चला बघा अगोदर काय करतोय इथं सोल्यूशन अगोदर पॉलीनोमियल लिहून घेतो पॉलीनोमियल इन एम व्हेरिएबल काय आहे एम क्यूब प्लस 2m स्क्वेअर मायनस एम प्लस 10 आता मी काय करतोय पॉलीनोमियलच्या एम च्या ठिकाणी ए ठेवतो म्हणजे पॉलीनोमियल इन ए त्याची किंमत काय चला काहीच नाही फक्त ए ठिकाणी काय करणार ए म्हणजे इथे काय होईल ए क्यूब प्लस 2 ए चा स्क्वेअर मायनस 8 प्लस 10 याला इक्वेशन नंबर देतो फर्स्ट याचं काय क्वेश्चन काही होणार नाही कारण की इथे आलं एक क्वेश्चन बरोबर आता पॉलीनोमियल इन मायनस ई हे जे काय 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 सांगितले मायनस ई मग या दोघांची बेरीज करायची ठीक आहे चला मग बघा काय होईल मायनस ए चा क्यूब प्लस 2 इथं ए ची किंमत एम ची किंमत मायनस ई त्याचा स्क्वेअर हे मायनस हे मायनस मायनस म्हणजे हे तरी काय काय करायचंय मायनस ए आणि प्लस 10 हे काय झालं काय केलं एम च्या ठिकाणी आता मायनस ए ठेवले म्हणजे एम चा क्यूब मग मायनस ए चा क्यूब 2 हे एम च्या ठिकाणी मायनस ए चा स्क्वेअर हे मायनस इधर आणि एम च्या ठिकाणी किंमत पुन्हा मायनस ए आणि ते 10 ला 10 याची एक स्टेप करायला काय करतो आपण मायनस ए चा क्यूब काय होईल मायनस ए क्यूब कारण की निगेटिव्ह नंबर चा क्यूब पण काय असतो निगेटिव्हच इधर 2 निगेटिव्ह नंबर चा स्क्वेअर काय येतो पॉझिटिव्ह स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर इज आल्सो पॉझिटिव्ह मायनस मायनस प्लस ए प्लस 10 याला इक्वेशन नंबर द्या सेकंड याला इक्वेशन नंबर काय द्या सेकंड आता p ऑफ a आणि p ऑफ मायनस b जी ऍडिशन करायची तुम्हाला काय सांगा म्हणजे दोघांची काय करावं लागेल बेरीज दोघांची बेरीज करावं लागेल ना म्हणजे जर ऍडिंग 1 अँड 2 मग बघा हे 1 आणि 2 ची ऍडिंग करावी पॉलीनोमियल इन a प्लस पॉलीनोमियल इन मायनस b चला सांगा पॉलीनोमियल a ची किंमत काय आहे इक्वेशन नंबर 1 म्हणजे लिहून घ्या आपण a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a प्लस 10 इक्वेशन नंबर लिहून घ्या ठीक आहे आता काय 2 पॉलीनोमियल इन मायनस a ही किंमत इथे काय स्टेप घ्यायची चला प्लस करायचं ना प्लस मायनस a क्यूब बरोबर मायनस नंतर काय केलं प्लस 2a स्क्वेअर प्लस a प्लस 10 आता बघा हे प्लस मायनस मायनस होईल ना लास्ट a क्यूब प्लस 2a स्क्वेअर मायनस a प्लस 10 प्लस मायनस मायनस a क्यूब प्लस 2a स्क्वेअर प्लस a प्लस 10 फक्त मी हे प्लस मायनस मायनस केलं बाकी काही नाही ठेवलं आता बघा इथं काय आहे प्लस ए क्यूब आणि मायनस ए क्यूब गेट कॅन्सल मायनस ए अँड प्लस ए गेट कॅन्सल आता हे प्लस टू ए स्क्वेअर प्लस टू ए स्क्वेअर कॅन्सल होईल का नाही प्लस मायनस कॅन्सल होतं
इनका तो हमें एडिशन होगी प्लस 2a प्लस 2a इक्वल टू प्लस 4a² अब ये 10 आणि 10 10 प्लस 10 इक्वल टू 20 लक्षात की झाली ही व्हॅल्यू कशाची अशी व्हॅल्यू काढली आपण पॉलीनोमियल इन a प्लस पॉलीनोमियल इन माइनस b इज इक्वल टू 4a² प्लस 20 याला तुम्ही जास्त आंसर पण लिहू शकता नो प्रॉब्लेम समजलं झाली बघा लास्ट क्वेश्चन हे एक सेट मला प्रॅक्टिस सेट मला सोपे एक प्रॅक्टिस होती चार प्रश्न आहेत मला इन द सोल्यूशन सोल्यूशन म्हणजे काय पॉलीनोमियल पद्धती येऊ द्या आपण पॉलीनोमियल इन y व्हेरिएबल 2y³ -6y² -5y +7 ठीक आहे दिसते पॉलीनोमियल येऊन येते तुम्हाला काय करायचे इज व्हॅल्यू करायचे p इज इक्वल टू 2 असताना बरोबर p इन ब्रॅकेट 2 म्हणजे व्हेरिएबल किती काही 2 असताना त्याची किंमत काढायची मग बघा p y इंटर काय असेल तुम्हाला 2 q p च्या ठिकाणी काय y च्या ठिकाणी ठीक आहे व्हेरिएबल किती काही इथे जे व्हेरिएबल असेल ना पॉलीनोमियल मध्ये किती ठिकाणी टू ठेवायचे मग सांगा y किती ठेवणार आपण 2 इन ब्रॅकेट y किंमत काय 2 मग y चा क्यूब म्हणून 2 चा पण क्यूब माइनस 6 y चा स्क्वेअर म्हणजे 2 चा स्क्वेअर माइनस 5 फक्त y म्हणजे गुणिले फक्त 2 ठीक आहे या दोघांची गुणाकार करायची आहे प्लस 7 चला करा की काय किती 2 into 2 चा क्यूब 8 6 into 2 चा स्क्वेअर 4 माइनस 5 into 2 प्लस 7 पहिल्या स्टेप मध्ये फक्त त्या स्टेप मध्ये क्यूब केला आणि स्क्वेअर केला आता सगळ्याचा गुणाकार करतो त्या दोघांचा गुणाकार करून घ्या 8 2 16 6 24 5 2 10 अधिक 7 ठीक आहे आता इथे 16 मधून 24 गेले मायनस 8 मायनस 10 प्लस 7 इथे किती होईल मायनस 18 अधिक 7 बरोबर मायनस 11 हे झालं मायनस 11 समजलं का ठीक आहे चल मग ही जी काही किंमत आहे उत्तरामध्ये तर आंसर इज इक्वल टू पी 2 म्हणजे व्हेरिएबल किंमत 2 घेतला त्याची किंमत किती येईल मायनस 11 ठीक आहे बघा झालं एकदम सोपी असली एक्सरसाइज होती आजची ठीक आहे उद्याची एक्सरसाइज खूप महत्त्वाची आहे त्याच्यामध्ये काय दिलेलं आहे तुम्हाला रिमाइंडर थेरम आणि फॅक्टर थेरम काय करायचं आपल्याला बघायचं आहे आता हा थोडा खूप छोटा व्हिडिओ होता पुढच्या एक्सरसाइज मध्ये मी फक्त व्हॅल्यू काढायचे तुम्हाला काही प्रश्न आहे ते काय करतो घेतो आणि नंतर उद्या आपण काय करू मेन महत्त्वाचा भाग आहे तो करू चल येऊ प्रॅक्टिस सेट 3.5 मध्ये ते सोपे सोपे प्रश्न ते आपण घेऊ आणि जे फॅक्टर थेरम रिमाइंडर थेरम देऊ द्या बघा फाइंड द व्हॅल्यू ऑफ पॉलीनोमियल 2x - 2x³ + 7 यूजिंग गिवन व्हॅल्यू फॉर x ही जी काही पॉलीनोमियल दिलेली आहे ह्या पॉलीनोमियलच्या x च्या खाली जे किंमत दिले त्या किंमतीची होते काय करायची व्हॅल्यू काढायची ठीक आहे बघा पहिला प्रश्न काय सांगितलं तुम्हाला त्या पॉलीनोमियलचा x इक्वल किती घ्यायचं 3 मग फर्स्ट क्वेश्चन इथे लिहायचं x इक्वल टू 3 किंवा असं म्हणू शकतो की पुटिंग x इक्वल टू 3 प्लस सबस्टिट्यूटिंग पण लिहू शकता पुटिंग x इक्वल टू 3 मग काय होईल p x पॉलीनोमियल x इज इक्वल टू कोणती पॉलीनोमियल आहे 2x minus 2x³ plus 7 चला p x ठिकाणी काय करायचं 3 मग काय असणार आहे 3 2 into 3 minus 2 into x ची किंमत 3 मग त्याचा क्यूब plus 7 करा 3 2 जा 6 minus 2 into 3 चा क्यूब 27
प्लस 7 सांगा 6 वजा 27 2 54 अधिक 7 आता 6 मधून 54 गेले किती राहते 6 मधून 54 गेले माइनस उत्तर येईल त्याच्यामध्ये माइनस तरी ना समजलं तुम्ही मोठी संख्या बघा काय म्हणजे 54 मधून 6 आले किती राहिले 48 मोठ्या संख्येचे चिन्ह द्यावे लागेल माइनस आणि प्लस 7 असमान चिन्ह असताना वजा बाकी काढणार तर चिन्ह मोठ्या संख्येचे देणार पण 48 मधून 7 गेले 41 मोठ्या संख्येचे चिन्ह माइनस समजलं हे झालं x = 3 असताना त्या पॉलिनोमियलची व्हॅल्यू मग इथे काय p 3 = minus 41 फाइनल आंसर कळलं नेक्स्ट दुसरं काय सांगितलं तुम्हाला इथं सेकंड याच्यामध्ये पुटिंग x = minus 1 हे सांगितलं बरोबर मग ते पॉलिनोमियल काय p x is equal to पॉलिनोमियल आपल्याला काय आता आहे 2x minus 2x cube plus 7 त्याच पॉलिनोमियल मध्ये आता x is equal to minus 1 घ्यायचे मग p x किती आहे minus 1 is equal to 2 into x ची किंमत minus 1 minus असेल त्याला ब्रॅकेट करा minus 2 x ची किंमत minus 1 इथे x चा क्यूब मग minus 1 चा पण क्यूब प्लस 7 बघा 2 into minus 1 minus 2 प्लस minus का गुणाकार minus मध्ये येईल ठीक आहे आता हे minus 2 into काय minus 1 कारण की निगेटिव्ह नंबर चा क्यूब निगेटिव्ह मध्ये आहे आणि स्क्वेअर पॉझिटिव्ह मध्ये असतो प्लस 7 चला बघा minus 2 या दोघांचा प्रोडक्ट काय होईल प्लस 2 आणि प्लस 7 is equal to 7 प्लस 2 माइनस 2 गेट कॅन्सल याची व्हॅल्यू 7 समजलं आता x = किती ठेवायचे 0 मग इथं तिसरे लगेच दिले तो पुटिंग x = 0 तुम्ही काय उत्तर देऊ शकता याचे हे आंसर काय येतात आंसर p minus 1 is equal to 7 आता x ची किंमत ठेवायची p x पॉलिनोमियल आपण घेऊन घ्या काय आहे 2x minus 2x cube plus 7 x ची किंमत ठेवा 2 into 0 minus 2 0 चा cube plus 7 सांगा ते काय होईल 0 minus 0 0 चा cube पण 0 0 into 0 इकडे plus 7 याचं उत्तर पण काय येईल 7 p is equal to 0 is equal to 7 हे काय असेल तुमचं आंसर समजलं अत्यंत सोपं फक्त किंमत ठेवायची आणि कॅल्क्युलेशन करायचं कॅल्क्युलेशन थोडंस व्यवस्थित करा प्लस माइनस मध्ये गोंधळ होऊ देऊ नका कोणत्याही निगेटिव्ह नंबरचा स्क्वेअर द स्क्वेअर ऑफ निगेटिव्ह नंबर्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह अँड द क्यूब ऑफ निगेटिव्ह नंबर्स इज ऑलवेज निगेटिव्ह हे लक्षात ठेवा ठीक आहे आणि माइनस असेल तर ब्रॅकेट करा बाकी सगळं येऊन जाईल चला सर्व लक्ष द्या बघा फॉर इच ऑफ द फॉलोइंग पॉलिनोमियल फाइंड पी 1 पी 0 अँड पी ऑफ मायनस 2 तर असं तुम्हाला मिळेल पी ऑफ 1 पी ऑफ 0 पी ऑफ मायनस 2 ठीक आहे की काय करायचं तुम्हाला की प्रत्येक पॉलिनोमियलची p बरोबर 1 घेऊन किंमत काढायची p बरोबर 0 घेऊन किंमत काढायची p बरोबर सॉरी p 1 ची किंमत काढायची म्हणजे काय की x च्या ठिकाणी 1 घेऊन जे व्हेरिएबल असते ते 1 घेऊन त्या पॉलिनोमियल ची किंमत काढायची y च्या ठिकाणी जे व्हेरिएबल असते ते y असेल y x असेल x च्या ठिकाणी 0 घेऊन त्या पॉलिनोमियल ची किंमत काढायची आहे पॉलिनोमियल मायनस 2 ह्या तीन पॉलिनोमियल जे आहेत त्या पहिल्या पॉलिनोमियल ची p बरोबर p च्या ठिकाणी मी x लिहिलं p पॉलिनोमियल म्हणतात त्याला आणि जे व्हेरिएबल x त्याच्या ठिकाणी 1 घेऊन एका किंमत काढायची 0 घेऊन एका किंमत काढायची मायनस 2 घेऊन एका किंमत काढायची काय लागा आता ठीक आहे तुम बघा आहे पहिले सोल्यूशन आहे डायरेक्ट सोल्यूशन इथं करतो मी ठीक आहे सोल्यूशन p अगोदर काय काय सांगितलं 1 मग इथं मी घ्या 1 x ची काही 1 1 चा क्यूब किती 1 झालं 1 x क्यूब ठीक आहे आता दुसरं
3 च्या ठिकाणी काय घ्यायचं सॉरी x च्या ठिकाणी काय घ्यायचं 0 म्हणजे 0 जाऊन या ची किंमत काढायची म्हणजे x चा क्यूब इथे 0 चा क्यूब काय होईल 0 झालं त्याच्यानंतर परत x च्या ठिकाणी काय घ्यायचं किती माइनस 2 म्हणजे x चा क्यूब प्रत्येक संख्येचा पाला मिळणार नाही इथे 2 ठेवलं माइनस 2 चा क्यूब किती माइनस 8 झालं ही जी पॉलीनोमियल होती x साठी करायचं 1 घेतलं 0 घेतलं माइनस 2 घेतलं प्रत्येक पॉलीनोमियल कसं करायचं आहे आता इथं काय घ्यायचं सांगा पहिल्यांदा 1 घ्यायचं ठेवा y ची किंमत 1 त्याचा स्क्वेअर माइनस 2 into y ची किंमत 1 प्लस 5 काय किंमत 1 चा स्क्वेअर 1 माइनस 2 चा 2 प्लस 5 किती येईल उत्तर माइनस 1 प्लस 5 इज इक्वल टू प्लस 4 p इज इक्वल टू 1 घेऊ दुसरं काय करायचं तुम्ही p इज इक्वल टू 0 घ्यायचं चला डायरेक्ट किंमत ठेवा लागतं y ची किंमत काय 0 0 चा स्क्वेअर माइनस 2 इनटू y ची किंमत काय 0 प्लस 5 बघा काय होईल 0 चा स्क्वेअर 0 माइनस 2 इनटू 0 0 प्लस 5 याचा आंसर आलं प्लस 5 आता p चे ठिकाणी घ्यायचा p पॉलीनोमियल येईल व नंतर पण किंमत घ्यायची माइनस 2 म्हणजे इथे माइनस 2 घेतलं चला डायरेक्ट किंमत ठेवायला लागलो y चा स्क्वेअर होता तर काय केलं मग माइनस 2 चा स्क्वेअर झाला आता हे माइनस 2 y ची किंमत परत माइनस 2 काय माइनस 2 आणि इथे काय प्लस 5 काय माइनस 2 चा स्क्वेअर प्लस 4 आणि प्लस स्क्वेअर आहे प्लस 4 माइनस माइनस प्लस होईल 4 प्लस 5 4 4 8 आणि 5 13 कळलं हे पण तिकडे असंच काढायचं एक च्या ठिकाणी काय करायचं अगोदर 1 इज इक्वल टू 1 चा चौथा 2 इधर एक च्या ठिकाणी 1 त्याचा स्क्वेअर माइनस एक च्या ठिकाणी 1 याचं उत्तर काय येईल एक चा किती वाई घात केला तर उत्तर काय येतं एकच एक चा वर्ग एक म्हणून एक पर्सेंट असं येऊन जाईल मायनस वन हे काय होईल मायनस वन मायनस वन मायनस वन मायनस वन इक्वल टू मायनस टू ठीक आहे आता परत पी एक चा ठिकाणी काय करायचंय झिरो मग ठेवा झिरो म्हणजे झिरोचा चौथा वजा टू एक्स चा परत झिरो स्क्वेअर झिरो चा स्क्वेअर आणि मायनस एक्स च्या ठिकाणी झिरो काय उत्तर येईल झिरो चे कारण झिरो चा होता झिरो झिरो स्क्वेअर इंटू टू झिरो झिरो सगळं झिरो च्या लागेल ठीक आहे आणि लास्ट पी काय ठेवलं मी मायनस टू आता हे महत्वाची बाब एक्स च्या ठिकाणी ठेवलं मायनस टू याचा चौथा मायनस टू एक्स चा स्क्वेअर म्हणजे आपण स्क्वेअर मायनस एक्स ची किंमत काय मायनस टू कळलं एक्स च्या ठिकाणी काय ठेवलं मी मायनस टू या पॉलीनोमियल चला सांगा दोन चा चौथा किती 16 प्लस का मायनस जर इंडेक्स हा इव्हन नंबर असेल तर प्लस मध्ये उत्तर येणार आता हे मायनस टू मायनस टू प्लस स्क्वेअर प्लस फोर मायनस मायनस प्लस टू इधर 16 मायनस 8 प्लस 2 इकडे 8 प्लस 2 इज इक्वल टू 10 ठीक आहे अत्यंत सोपे तुम्ही सगळे एकदा सोडून बघू शकता कॅल्क्युलेशन ठीक आहे बाकी सगळ्या बघा आपण उद्या बघू झाली